दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचा पगार दिला नसल्याने नळदुर्ग शहराची स्वच्छता करणाऱ्या स्वच्छता मजुरांनी 22 फेब्रुवारीच्या दुपारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. 23 फेब्रुवारी रोजी या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी भर उन्हात नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. नगरपालिकेचे स्वच्छतेवर महिन्याला अंदाजे 7 लाख रुपये खर्च होत आहेत, मात्र सानवी मल्टी सर्व्हिसेसच्या गलथान कारभारामुळे गेल्या वर्षभरात शहर स्वच्छतेचा बट्ट्याबोळ झाला आहे. शहर स्वच्छता करण्यास सानवी मल्टी सर्व्हिसेस पूर्णपणे अपयशी ठरली आहे. सानवी मल्टी सर्व्हिसेस 31 मे 2024 पर्यंत हा मजूर पुरवठा करण्याचा ठेका आहे. असे असताना सानवी मल्टी सर्व्हिसेसने शहर स्वच्छता करणाऱ्या गरीब मजुरांचा 2 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचा पगार दिलेला नाही, त्यामुळे शहर स्वच्छता करणाऱ्या मजुरांनी 22 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले. एक तर सानवी मल्टी सर्व्हिसेस कंपनी स्वच्छता करणाऱ्या महिला व पुरुषांना अतिशय कमी पगार देत आहेत. महिलांना महिन्याला 8,000 रुपये तर पुरुषांना, जे घंटा गाडी व ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत आहेत, त्यांना महिन्याला 9,000 रुपये देत आहेत. हे देखील या मजुरांना वेळेवर व दर महिन्याला दिले जात नाही. वास्तविक पाहता अंदाजपत्रकानुसार स्वच्छता करणाऱ्या महिला तसेच पुरुष मजुरांना दररोज 600 रुपये मजुरी कंपनीला बंधनकारक आहे. असे असताना अल्पशा मजुरीवर हे मजूर विनातक्रार काम करत असताना सानवी मल्टी सर्व्हिसेस कंपनी मजुरांना वेळेवर पगार देण्यात अपयशी आहे. नगरपालिकेने मजूर पुरवठा करणाऱ्या नेहमीच निष्क्रिय ठरलेल्या सानवी मल्टी सर्व्हिसेस कंपनीचे फालतू लाड न करता कंपनीचा ठेका रद्द करून कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. तुम्ही बैठा ऍडव्होकेट नगरपालिका समोर बसला, तुम्ही कशासाठी बसला? आम्ही पगारसाठी. कशाची पगार? पण कामगाराचे रोजंदारीवर जे काम करताय तिथे आतापर्यंत पगार तुम्हाला मिळालेला नाही, मग आता तुम्ही काय करणार? याच्यानंतर तुमची भूमिका काय? आम्ही पगार दिवसभर इथेच बसणार. महिन्याला किती आहे पेमेंट तुम्हाला? 380 साडे. बरोबर. आणि पुरुषांना किती आहे? 8.5 म्हणलं तर 8.5 येत नाही, ते 7 येते, कधी 5 येत ते. तुम्ही दांडी मार्गानंतर न दांडी मार्गावर 8 येते ती 8.5. तुम्ही इथेच बसणार का? इथेच बसणार. आम्ही पगार दिवस काम कधी बंद केलं? किती महिन्याची पगार आली? 3 महिन्याची. 3 महिने काल दुपारपासून बंद आहे का? पहा मग गुत्तेदार काम देत किती दिला तेवढं घ्यायचं? कोण म्हणलं गुत्तेदार किती द्या? 5 द्या 10 द्या घ्या का? बस बोलायचं ना, कोणाला इचारायचं ना पगार? मलाच इचारायचं म्हणते.